बचत गट उत्पादनांच्या बाजारपेठेसाठी पुण्यात कायमस्वरूपी जागा मिळणे गरजेचे आहे आणि त्यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. पुणे महापालिका महिला व बालकल्याण समितीच्या वतीने आयोजित 2 दिवसीय महिला महोत्सवाचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे व खासदार रजनी पाटील यांच्या हस्ते झाले. महिला महोत्सवाचे खासदार सुप्रिया सुळे दीप प्रज्वलन करून उद्घाटन करीत होत्या. त्यावेळी काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील या येत आहेत, तोपर्यंत थांबा अशी विनंती नगरसेविका सुनंदा गडाळे यांनी केली. त्यावर खासदार सुळे भडकल्या, तुम्हीच करा उद्घाटन असे म्हणत मेणबत्ती बाजूला ठेवली होती. या घटनेनंतर पूर्ण कार्यक्रमात त्यांचा मूड ऑफच होता. यावेळी महापौर वैशाली बनकर, आमदार दीप्ती चौधरी, पालिकेतील सभागृह नेते सुभाष जगताप, स्थायी समितीचे अध्यक्ष बाबूराव चांदेरे, महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा मीनल सर्वदे, उपाध्यक्षा सुनंदा गडाळे, माजी महापौर कमल व्यवहारे यांच्यासह समितीच्या सर्व सदस्या यावेळी व्यासपीठावर उपस्थित होत्या. खासदार सुळे म्हणाल्या, बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी पुणे शहरात कायमस्वरूपी जागा मिळणे गरजेचे आहे, त्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा. महिलांना 50% आरक्षणाच्या माध्यमातून सत्तेत वाटा देण्याचे काम केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्यामुळे झाले. महिलांचे सक्षमीकरण आणि सत्तेत सहभाग वाढवण्यासाठी शरद पवार यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे राजकारणात महिलांना मोठे स्थान मिळाले. आज राज्यात 80,000 महिला सरपंच व सुमारे 25,000 महिला पदाधिकारी आहेत. महिलांच्या विषयावर पक्षीय भेद बाजूला सारून आम्ही एकत्र आहोत. रजनी पाटील म्हणाल्या, लोकसभा व विधानसभेत महिलांसाठी आरक्षण असले पाहिजे या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. यासाठी पक्षीय भेद विसरून सर्व महिला म्हणून एकत्र आहोत. पंचायत राज विधेयकाच्या रूपाने महिलांना 33% आरक्षण सर्वप्रथम राजीव गांधी यांनी मिळून दिले. राज्याच्या पातळीवर मुख्यमंत्री म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी महाराष्ट्रात या निर्णयाची अंमलबजावणी केली. 33% आरक्षण लोकसभेत असेल, विधानसभेत असेल, तेव्हा आम्ही कुठलेही महिला पक्षपात करतो. आमचे सगळ्यांचं धोरण आहे. आणि मला आनंद होत आहे की रजनीताईसारखी एका महिलेला यावेळी त्यांच्या पक्षाने संधी दिली. आणि मला आनंद होतो आहे की जेव्हा आम्ही दिल्लीत महिला आरक्षणाची मागणी करतो, आमच्या बाजूने आणखीन एक खंबीर आवाज रजनीतांच्या माध्यमातून आमच्या बरोबर आम्ही एकत्र उभे राहणार आहोत. आणि मला खात्री आहे की तुमच्या काही काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला जसं 33% आरक्षण आलं, तसंच आरक्षण लोकसभेला आणि विधानसभेला लागावं. आणि तुमच्यापैकी असंख्य महिलांनी एक संधी देऊन महाराष्ट्राचा आवाज म्हणून मुंबईला आणि दिल्लीला जावं असा मागचा विचार आहे. त्यामुळे संख्येने त्याला ताकद कुठलाही पक्ष असेल, बरेच पक्षात काही पक्षांची जरूर त्याला विरोध आहे. आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे. आणि आज वंदनाताई कार्यक्रमाला काही अडचणीमध्ये उपस्थित राहू शकले नाही. वंदनाताई, रजनीताई आणि मी आम्ही तुमच्या सगळ्यांच्या प्रतिनिधी एकत्रपणे महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो. त्यामुळे या महिला धोरण आणि महिला आरक्षण याच्यात आम्ही तिघीही जातीने लक्ष घालून त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर कशा होती याच्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करतो. आज बचत गटाची असंख्य महिला मला खाली देतो. मला आनंद होतो आहे की बचत गटाचे कार्यक्रम मोठे व्हायला लागले. पुणे नगरपालिकेने वंदनाताईच्या आग्रहामुळे हा कार्यक्रम घेतलेला आहे.